विद्यार्थी मित्र हो, आपण लोकसभेच्या रचना कार्यकाळ आणि डेप्युटी स्पीकर म्हणजे लोकसभेचे सभापती आणि त्यांचे कोणकोणते कार्य सभागृहाचे कामकाज चालवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे यावरती चर्चा केली आहे। आज आपण लोकसभेचे कार्य आणि अधिकार कशा स्वरूपाचे लोकसभेला मिळालेले आहे यावर चर्चा या ठिकाणी करणार आहोत। राज्यसभेला ज्याप्रमाणे कायदे करण्याचे अधिकार मिळालेले असतात किंवा इतर अधिकार लोकसभेला देखील राज्यसभेच्या बरोबरीने अधिकार मिळाले आहेत किंवा किंबहुना राज्यसभेपेक्षा अधिकाराच्या बाबतीमध्ये लोकसभा हे श्रेष्ठ असं स्वरूपाचं सभागृह आहे, कारण लोकसभेचे सदस्य हे प्रत्यक्ष जनतेकडून निवडले जात असतात, हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे, यामुळे जनतेचं सार्वभौमत्व राखल्या जावं। याच कारणामुळं लोकसभेला राज्यसभेपेक्षा अनेक पटीने जास्त अधिकार मिळालेले आपल्याला दिसून येतात। हे अधिकार कोणकोणते मिळालेले आहेत यावरती आज आपण चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम कायदेविषयक अधिकार, ज्याप्रमाणे कायदे करणे हे संसदेचं महत्त्वाचं काम आहे, परंतु कायदे करणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे। या प्रक्रियेतून जात असताना अनेक प्रकारच्या अवस्था कायदे निर्माण होण्याचे असते, यामध्ये विधेयक मांडलं जातं, विधेयकावरती चर्चा घडून आणल्या जाते किंवा त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या समित्या त्या विधेयकावरती कामकाज करत असताना दिसून येतात आणि त्यानंतर आवाजवी मतदान झाल्यानंतर त्यावेळेस सभागृहाचा जो काही नेता असतो स्पीकर त्याची सही झाल्याशिवाय ते दुसऱ्या सभागृहाकडं पाठवल्या जात नाही, अशा स्वरूपाची प्रक्रिया त्या ठिकाणी राबवत असताना आपल्याला दिसून येते। मग कायदेविषयक अधिकाराच्या बाबतीमध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ज्याप्रमाणे राज्यसभेला कायदेविषयक अधिकार मिळालेले आहेत तशा स्वरूपाचे अधिकार लोकसभेला देखील मिळालेले आहेत। संसद ही देशाची कायदा पास करणारी सर्वोच्च संस्था आहे, लोकसभा हे त्याचे त्याचे त्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे अंग आहे। लोकसभेचे मुख्य कार्य कायदा तयार करणे आहे, या क्षेत्रात लोकसभा आणि राज्यसभा यांचे अधिकार सारखेच आहे। राज्यसभेने पास केलेला कायदा लोकसभेच्या संमतीशिवाय पास होत नाही। अर्थविधेयकविषयक कोणतेही विधेयक लोकसभेत मांडले जाऊ शकते। एखाद्या मुद्द्यावर राज्यसभा व लोकसभा यांचे मतभेद झाल्यास किंवा लोकसभेने मान्य केलेले विधेयक राज्यसभेने अमान्य केल्यास राष्ट्रपतीला दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलवण्याचा अधिकार आहे। लोकसभेची सदस्य संख्या जास्त असल्यामुळे लोकसभेचेच वर्चस्व इथे निर्माण होते। याशिवाय जुने कायदे रद्द करणे, नवे तयार करणे संपूर्ण देशासाठी किंवा देशाच्या एखाद्या भागासाठी कायदा तयार करणे, घटक राज्याच्या सूचीवर कायदे तयार करणे ही कामेही लोकसभेला पार पाडावी लागताना आपल्याला दिसून येते। विद्यार्थी मित्र हो, कायदा करणं हे संसदेचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे, सर्वश्रेष्ठ काय आहे। संसद ही कायदा करणारी सर्वोच्च संस्था आहे, व संसदेची जी काही दोन अंगे आहेत ते राज्यसभा आणि लोकसभा हे कायदा करण्याचं काम करतात। राज्यसभेने कायदा केल्यानंतर त्याला लोकसभेची मंजुरी असावीच लागते, त्याशिवाय तो कायदा त्या ठिकाणी बनवू शकत नाही, विधेयकाचं रूपांतर कायद्यामध्ये होऊ शकत नाही। पण धन विधेयकासहित सर्व विधेयके ही सर्वप्रथम लोकसभेमध्ये मांडता येतात, परंतु धन विधेयक हे राज्यसभेत मांडल्या जात नाही, ते केवळ वल्लीवन लोकसभेमध्येच मांडल्या जातात। म्हणजे अशा स्वरूपामध्ये विधेयक तयार करणं देखील अत्यंत महत्त्वाचं काम त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते। या संसदेचं काम म्हणजे जुने कायदे रद्द करणे, नवीन कायद्याची निर्मिती करणे किंवा देशाच्या एखाद्या भागापुरता कायदा तयार करण्याची भूमिका देखील लोकसभेला त्या ठिकाणी पार पाडताना आपल्याला दिसून येते। जसे जम्मू काश्मीरच्या प्रकरणामध्ये 370 कलम हे रद्द केले, म्हणजे हे कलम फक्त काश्मीरला विशेष अधिकार देणे लागलं होतं,
अशा स्वरूपाच्या देशातल्या एखाद्या विशिष्ट भागावरती देखील कायदा करण्याचा अधिकार संसदेला असतो. तो जास्तीत जास्त लोकसभा त्या ठिकाणी कायद्याचे दृष्टिकोन भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये लोकसभा कायदेविषयक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण सभागृह आहे. लोकसभेने मंजूर केलेलं विधेयक राज्यसभेकडे गेल्यानंतर राज्यसभा फार फारचं त्यामध्ये विलंब टाकू शकते. परंतु शेवटी संयुक्त बैठक बोलवल्यानंतर लोकसभेचे सदस्य संख्येही जास्त असतात. पण जास्त असल्यामुळं साहजिकच लोकसभा काय करते ते काय विधेयकाचं रूपांतर स्वतःच्या मर्जीप्रमाणे कायद्यामध्ये करू शकते. अशा स्वरूपामध्ये संयुक्त अधिवेशनामध्ये देखील काय आहे की या ठिकाणी लोकसभेचाच वर्चस्मा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणून कायदेविषयक दृष्टिकोनातून लोकसभेला अत्यंत महत्त्वपूर्ण अधिकार देखील आपल्याला मिळालेले या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर दुसरा घटक म्हणजे शासनविषयक किंवा कार्यकारी स्वरूपाचे अधिकार. यापूर्वीच स्पष्ट केल्याप्रमाणे शासनविषयक बाबतीतही लोकसभा राज्यसभेपेक्षा श्रेष्ठ आहे. याचे कारण म्हणजे उघड आहे. पंतप्रधान मंत्रिमंडळाचे सदस्य हे प्रशासकीय व ते सर्व लोकसभेचे सदस्य असतात. त्यामुळे साहजिकच लोकसभेला वजन प्राप्त होते. लोकसभेचे सदस्य मंत्रिमंडळाला प्रश्न व प्रश्न विचारून शकतात. मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव पास करून तो मंत्रिमंडळाला पद भ्रष्ट करू शकतात. इथे तर लोकसभा ही राज्यसभेपेक्षा श्रेष्ठ असते. संपूर्ण मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असते. लोकसभेची मंजुरी मिळाल्याशिवाय मंत्रिमंडळाला कोणतीच कार्यवाही करता येत नाही. लोकसभा कार्यकारी मंडळावर पुढील प्रकारे नियंत्रण ठेवण्याचं काम त्या ठिकाणी करत असताना आपल्या दिसून ज्याप्रमाणे कायदेविषयक अधिकारामध्ये लोकसभेला अत्यंत महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी मिळालेलं आहे तशा स्वरूपाचं शासनविषयक अधिकाराच्या बाबतीतही लोकसभा ही राज्यापेक्षा श्रेष्ठ असं सभागृह आहे. कारण लोकसभेचे सदस्य बहुतांशी मंत्री म्हणून त्या ठिकाणी असतात आणि मंत्रिमंडळ हे कायदेमंडळाला काय असते जबाबदार असते म्हणजे लोकसभेलाच त्या ठिकाणी जबाबदार राहत असताना आपल्याला दिसून येतो. पंतप्रधान देखील लोकसभेचा तो एक नेता असतो. तर सक्रिय निवडणुकीच्या माध्यमातून तो पदावर आलेला व्यक्तीच त्या ठिकाणी पद घुसवतानापर्यंत आपल्याला दिसून येतं. आणि मंत्र्यांना प्रश्न उपप्रश्न विचारणे स्थगन प्रस्तावाने एवढंच नव्हे बऱ्याचदा अविश्वासाचा प्रस्ताव देखील आणण्याची भूमिका लोकसभेचे सदस्य त्या ठिकाणी पार पाडत असतात. यामुळे साहजिकच राज्यसभेपेक्षा लोकसभेला खूप मोठ्या प्रमाणामध्ये अधिकार शासनविषयक अधिकार मिळालेले आपल्याला दिसून येतात. पण या लोकसभा कार्यकारी मंडळावर कशा स्वरूपामध्ये नियंत्रण ठेवते यामध्ये आपल्याला समोर बघता येईल. प्रश्नोत्तराचा तास खाते प्रमुख मंत्री प्रशासकीय अधिकारी यांच्यावर नियंत्रण ठेवणारे हे एक प्रभावी साधन आहे. ते म्हणजे प्रश्नोत्तराचा तास निवड. भारतीय संसदीय कामकाजाला हा प्रभावी उपाय मानला जातो. अधिवेशनाच्या काळात दररोज दोन्ही सभागृहात सकाळी 11 ते 12 हा प्रश्नोत्तराचा तास असतो. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नावर सरकारची भूमिका काय सरकार कोणत्या उपाययोजना करते हे संसद सदस्यांना जाणून घेता येते. सरकारला धारेवर धरता येते. प्रश्न विचारण्याचे साधारणपणे 3 प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये तारांकित प्रश्न, दुसरा म्हणजे अतारांकित प्रश्न आणि तिसरा जो प्रकार आहे तातडीची लक्षवेधी सूचना. तारांकित प्रश्न हा मंत्र्याकडून कोंडी उत्तराची अपेक्षा असते. अतारांकित प्रश्नावर संबंधित मंत्री लेखी स्वरूपात उत्तरे देतात. या दोन्ही प्रश्नासाठी 10 दिवस अगोदर लेखी स्वरूपामध्ये प्रश्न पाठवावे लागतात. छापील फॉर्म भरून त्यावर तारा असे चिन्ह लिहावे लागते. सार्वजनिक महत्त्वाच्या प्रश्नावर तातडीच्या लक्षवेधी सूचना देऊन प्रश्न विचारले जातात. यासाठी अगोदर सूचना देण्याची गरज नसते. साधारणपणे वेगवेगळ्या खात्यासाठी वेगवेगळे दिवस ठरविले जातात. या संबंधात सभापती अध्यक्षाची भूमिका महत्त्वाची असते. ते संबंधित मंत्र्याला स्पष्टीकरण देण्यासाठी सांगतात. संसदेचे एक प्रकारे हे नियंत्रणच आहे. म्हणजे मंत्र्यावर ते मंत्रिमंडळावर
नियंत्रण ठेवण्याचं महत्त्वाचं काम लोकसभेचे सदस्य त्या ठिकाणी करत असतात. यासाठी एक प्रभावी माध्यम त्या ठिकाणी वापरलं जातं, ते म्हणजे तारांकित प्रश्न. दुसरा जो प्रकार आहे अतारांकित प्रश्न, आणि तिसरे जे आहे लक्षवेधी सूचना. तारांकित प्रश्न विचारण्यासाठी मंत्र्याने अगोदर 10 दिवस त्या ठिकाणी लेखी निवेदन त्या ठिकाणी सभासद देत असतात. तारांकित प्रश्नामध्ये मंत्री हे तोंडी उत्तर देतात, तर अतारांकित प्रश्न लेखी उत्तर मंत्र्याकडून अपेक्षित त्या ठिकाणी असते. आणि लक्षवेधी सूचना, लक्षवेधी सूचनेसाठी मंत्र्यांना अगोदर लेखी निवेदन किंवा अगोदर त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपाची माहिती कळवण्यात येत नाही. ऐन टायमावरती ऐनवेळी तो विषय चर्चेला आलेला आपल्याला दिसून येतो, त्याला लक्षवेधी सूचना असे म्हणतात. अशा स्वरूपामध्ये कायदेमंडळ म्हणजेच लोकसभा हे कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला दिसून येते. जसा हा प्रश्नोत्तराचा तास 11 ते 12 मध्ये ठरवलेला असतो, तशा स्वरूपात शून्य प्रहरातील चर्चा ह्या देखील लोकसभेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण आपल्याला दिसून येतात. भारतीय संसदेच्या कामकाज प्रक्रियेतील ही महत्त्वाची संकल्पना आहे. प्रश्नोत्तराचा तास संपल्याबरोबर आणि दैनंदिन कामकाज सुरू होण्यापूर्वीचा हा संक्रमण वेळेला शून्य प्रहर असे म्हणतात. तातडीच्या प्रश्नावर सरकारने लक्ष वेधण्यासाठी संसद सदस्य प्रश्न विचारू शकतात, आणि प्रश्न गांभीर्याने पाहून सरकार पक्ष आपली भूमिका मांडते. अशा वेळी लेखी पूर्वसूचना देण्याची गरज असते. सरकारवर नियंत्रण ठेवणारी ही एक नवीन कल्पना 1962 पासून सुरू झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे भारतीय संसदेच्या प्रक्रियेतील हा एक महत्त्वाची संकल्पना या ठिकाणी रुजू झालेली आपल्याला दिसून येते. प्रश्नोत्तराचा तास संपल्याबरोबर आणि दैनंदिन कामकाज सुरू होण्यापूर्वीचा हा संक्रमण काळ, यालाच काय म्हटलं आहे शून्य प्रहार देखील असं त्या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला दिसून येतो. याशिवाय स्थगन प्रस्ताव कामकाज तहकूब करून किंवा स्थगन प्रस्तावाने लक्षवेधी सूचना किंवा प्रश्नोत्तरे विचारून सरकार किंवा एखादा मंत्री जबाबदारीने वागत नाही किंवा समाधानकारक माहिती देत नाही, त्यावेळी एखाद्या प्रश्नावर सभागृहात चर्चा व्हावी म्हणून स्थगन प्रस्ताव मांडला जातो. एखाद्या प्रश्नाचे महत्त्व दाखविण्यासाठी किंवा एखाद्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्यासाठी हा मार्ग असतो. हा प्रस्ताव मांडण्यासाठी 50 सदस्यांचा पाठिंबा असावा लागतो. लोकांच्या दिवाळीच्या प्रश्नांची चर्चा करून त्यावर शासनाने योग्य ती उपाय योजना करावी, यासाठी हा स्थगन प्रस्ताव त्या ठिकाणी मांडला जातो. स्थगन प्रस्ताव हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा प्रस्ताव आहे. कामकाज तहकूब करून किंवा स्थगन प्रस्तावाने लक्षवेधी सूचना किंवा प्रश्नोत्तरे विचारून सरकार किंवा एखादा मंत्री जबाबदारीने वागत नाही किंवा समाधानकारक माहिती देत नाही, त्यावेळी एखाद्या प्रश्नावर सभागृहात चर्चेवायू म्हणून स्थगन प्रस्ताव मांडला जातो. एखाद्या प्रश्नाचे महत्त्व दाखविण्यासाठी किंवा एखाद्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघण्यासाठी हा मार्ग असतो, हिला स्थगन प्रस्ताव असा प्रयत्न असताना आपल्याला दिसून येतो. यानंतर एक चौकशी समिती देखील ही या प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण समिती आहे. अनेकदा शासनातर्फे जनतेच्या हिताच्या विरुद्ध निर्णय घेतले जातात. मंत्र्याकडून भ्रष्टाचाराचे वर्तन घडते, त्या घटना उजेडात आणून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी लोकसभेतील सदस्य चौकशी समिती नेमण्याची मागणी करतात. आतापर्यंत अनेकदा अशा चौकशी समित्या आपल्या देशामध्ये निर्माण झालेल्या आहेत. अविश्वासाचा ठराव दाखल करून शासनावर त्यांच्या कार्यपद्धतीवर वेगवेगळ्या मार्गाने संसद नियंत्रण ठेवत असते, इतके करूनही काही मंत्री किंवा एकूणच मंत्रिमंडळ बेजबाबदारीने काम करीत असेल तर त्यांना काढून टाकण्याचा अधिकार लोकसभेला असतो. 50 सदस्यांच्या स्वाक्षरीने जो ठराव मांडला जातो त्यास अविश्वासाचा ठराव म्हणतात. हा ठराव साध्या बहुमताने मंजूर झाल्यास पंतप्रधानाला राजीनामा द्यावा लागतो. म्हणून कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्याचे हे एक प्रभावी हत्यार आहे. अशा स्वरूपामध्ये संसद कार्यकारी मंडळावर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना त्या ठिकाणी करत असते. जसं आपण बघितलं की त्या ठिकाणी प्रश्नोत्तराचा तास असेल, शून्य प्रहरातील चर्चा असेल, एवढंही करून जर समाधान होत नसेल तर अनेकदा स्थगन प्रस्ताव देखील काय आहे त्या ठिकाणी आणला जात असतो. अनेकदा मंत्रिमंडळाच्या सदस्य किंवा मंत्रिमंडळावर
विश्वास नसेल तर अनेकदा चौकशी समिती देखील त्या ठिकाणी बसवल्या जात असते. अनेकदा अविश्वासाचा ठराव देखील अप्रत्यक्षपणे त्या ठिकाणी आणावा लागत असतो. परंतु अप्रत्यक्ष अविश्वासाचा ठराव आणत असताना त्यांना किमान 50 सदस्यांच्या सह्या त्यावरती असणं अत्यंत महत्त्वाचं आपल्याला दिसून येतात. 1999 अटल बिहारी वाजपेयी सरकार 13 महिन्यापूर्वी सत्तेवर आलेले होतं. सरकारने लोकसभेचा अविश्वासाचा ठराव मंजूर केला. हा ठराव केवळ 269 विरुद्ध 270 एका मताने मंजूर झाला. लगेच वाजपेयीने मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर त्या ठिकाणी केला गेलेला आपल्याला दिसून येतो. ह्या वर्षी देखील नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत यांच्यावरती देखील अविश्वासाचा ठराव त्या ठिकाणी आणला गेलेला होता. परंतु बहुमताअभावी ही योजना बारगळलेली आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपामध्ये कार्यकारी मंडळावरती नियंत्रण ठेवण्याची भूमिका लोकसभेचे सदस्य त्या ठिकाणी पार पाडत असतात. यासाठी अनेक उपाययोजना त्या ठिकाणी आपल्याला दिसतात. शून्य तास असेल, प्रश्नोत्तराचा तास असेल, स्थगन प्रस्त असेल, याबरोबरच चौकशी समिती नेमणं असेल किंवा सगळ्या शेवटी अविश्वासाचा प्रस्ताव आणणं असेल, या संपूर्ण माध्यमातून मंत्रिमंडळावर एक प्रकारचं अंकुश नेमण्याचं काम लोकसभा त्या ठिकाणी करत असताना आपल्याला दिसून येते. अशा स्वरूपाचा अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका या ठिकाणी लोकसभा पार पाडत असताना आपल्याला दिसून येते. राहिलेले जे लोकसभेचे कार्य आहे ते आपण नंतर घेऊया. सर्वांचे धन्यवाद.